तर दसऱ्याच्या दिवशीच निलेश राणेंनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली, मात्र 24 तासातच राणेंची समजूत काढण्यात आली. बघूयात. माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. निलेश राणे यांच्या या घोषणेनंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली घडल्या. 24 तासात निलेश राणेंची मनधरणी करण्यात पक्षानं यश मिळवलं. देवेंद्रजींबरोबर सुद्धा अतिशय चांगली सकारात्मक या सर्व विषयामध्ये चर्चा सुद्धा झाली आणि मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणातील सर्व भागांमध्ये जो त्यांचा झंझावात आहे तो झंझावात असाच येणाऱ्या काळात सुरू राहील. राणेंच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजप नेते हस्तक्षेप करतायत, तसंच दुसऱ्यांना रसद पुरवली जातीये, त्यामुळे निलेश राणे नाराज असल्याच्या चर्चा प्रामुख्यानं समोर आल्या. मात्र मनधरणी झाल्यानंतरही निलेश राणे यांनी एकही शब्द न बोलता शांत राहणंच पसंत केलंय, त्यामुळे या मौनाचा अर्थ काय हा प्रश्न आहेच. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.